आज आपण पाहणार आहोत सेशन 44। तर चला करूया सुरू। तर सगळ्यात पहिले आपल्याला लॅब आवर वर जायचं आहे आणि लॅब आवर वर गेल्यानंतर नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसिड वर क्लिक करायचं आहे। तर बघा याच्यात मी 5 क्वेश्चन्स आहे, तुम्ही स्टार्ट करा। तर पहिला क्वेश्चन बघा, पॉवरपॉईंट ओपन करण्यासाठी कोणत्या स्टेप्स असतात म्हणत आहेत। तर त्यासाठी आपल्याला स्टार्ट बटनावर जाऊन पॉवरपॉईंट वापरावं लागेल। त्याचं उत्तर 3 नंबरला आहे। नेक्स्ट, तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा म्हणत आहे। तर प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी आपल्याला बघा .pptx एक्सटेन्शन लावावं लागेल। नेक्स्ट, डॅश डॅश टेक्स्ट अधिक ठळक बनवते म्हणत आहे। तर कोण ठळक बनवते, तर बोल्ड ऑप्शन ठळक शब्द बनते आपले। नेक्स्ट, तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये पिक्चर ऍड करण्याकरता तुम्हाला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुप वर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर पिक्चर ऍड करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर केला जाते, तर त्याचं उत्तर आहे इन्सर्ट मध्ये जाऊन इमेजेस वर क्लिक करावं लागेल। नेक्स्ट, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाइड थीम चेंज करू शकता म्हणत आहे। तर स्लाइडची थीम चेंज करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर केला जाते, तर डिझाईनचा वापर केला जाते। तर डिझाईन हे त्याचं उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग पूर्ण झालेलं आहे। गो टू होमवर क्लिक करा आणि नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे। तर नॉलेज चेक वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही स्टार्ट करा। तर बघा याच्यात 5 क्वेश्चन्स आहे नॉलेज चेकचे। पॉवरपॉईंट स्लाइडवरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप्स घ्याल म्हणत आहे। तर पॉवरपॉईंटवरील इमेज चेंज करण्यासाठी आपल्याला कशावर जावं लागेल, तर पिक्चरवर राईट क्लिक करणे आणि पिक्चर बदलणे हे त्याचं उत्तर आहे। तुमच्या प्रेझेंटेशनला कुठल्या टॅबमधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय करू शकता, तर ते आपण डिझाईन टॅबमध्ये जाऊन करू शकतो। तुम्ही पॉवरपॉईंट मधील प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रेस कलर मध्ये चेंज केला आहे, पुन्हा कलर व्ह्यू मध्ये तो बदलण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बॅक टू कलर व्ह्यू आहे। जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटर सेव्ह करता तेव्हा नंतर पुन्हा ती तुम्ही कशामधून ऍक्सेस करू शकता म्हणत आहे। तर ते पुन्हा आपण ऍक्सेस करण्यासाठी जिथे तुम्ही ती सेव्ह केली आहे त्याच लोकेशन मधून ती ऍक्सेस करू शकतो आपण। ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर असणार आहे। तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन पुढील पैकी कोणत्या फॉर्मॅट मध्ये एक्सपोर्ट किंवा सेव्ह करू शकता म्हणत आहे। तर आपण PDF मध्ये करू शकतो, PPTX मध्ये करू शकतो आणि त्यानंतर JPG मध्ये करू शकतो। डॉक्युमेंट नाही करू शकत आपण, तर तिन्ही ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर सेव्ह करा। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाक आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। नंतर बघा झालेलं आपलं, त्यानंतर आपल्याला गाईडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि तू स्टार्ट एक्झाम वर क्लिक करायचा आहे। तर पहिला क्वेश्चन लावायचा आहे, स्टार्ट करा। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर हे टेक्स असलेले टेक्सबॉक्स सिलेक्ट करा आणि त्याचा कलर रेड करा म्हटलेला आहे। तर कशाला म्हणत आहे 75%? तर बघा याला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन करायचं आहे, थोडंसं मोठं केलं तरी चालेल। बघा याला सिलेक्शन करा, ज्या नावाला सांगितलं असेल त्या। त्यानंतर आपल्याला फॉन्ट कलर मध्ये जा आणि त्यातून रेड करा म्हणत आहे, तर रेड करा इथून आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट 2 नंबरचा क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर ब्लँक स्लाइड घ्यायची आहे, तर न्यू स्लाइड मध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा, ओके करायचं आहे। आणि त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन लावा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते सेंटरला अलाइन करा, त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी तसेच ते बोल्ड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर कशाला म्हणत आहे, मार्ट पोर्टफोलिओला म्हणत आहे। तर त्या शब्दाला सिलेक्शन करायचं आहे, अशा प्रकारे शब्दाला सिलेक्शन करून घ्या। त्यानंतर सेंटरला अलाइन करायचं आहे, इथून बघा सेंटर अलाइन करा। सॉरी, इथूनच सेंटर अलाइन करायचं आहे। सेंटर अलाइन केलं आणि त्याचा फॉन्ट कोणता करायचा आहे, बेल एम्टी करायचा आहे। तर फॉन्ट मध्ये जा आणि त्यातून बी वर शोधायचा आहे, बेल एम्टी आहे इथे, बेल एम्टी घ्या आणि तसे त्याला बोल्ड करा म्हणत आहे, इथून बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे।
चार नंबरचा क्वेश्चन बघा. स्लाइड नंबर तीन मधून स्लाइड क्रमांक तीन मध्ये जा. यामधून आय हॅव डॅश इयर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट साईज 20 करा म्हणत आहे. तर इथून पूर्ण याला फॉन्टला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्याचा फॉन्ट जी साईज आहे ती 20 करा म्हणत आहे. तर साईज मध्ये जा आणि ती 20 करायची आहे. त्यानंतर फॉन्ट स्टाईल आपल्याला कोणती करायची, एरियल नॅरो. तर फॉन्ट मध्ये जा आणि त्यातून एरियल नॅरो घ्यायचा आहे. सर्व अल्फाबेट नुसार आहे तर ए वर जायचं आहे आणि एरियल नॅरो इथून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट करा. आणि शेवटचा क्वेश्चन बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला राईट अलाइन करायचा आहे. तर बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटरला सिलेक्शन करा. बघा या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याला राईट अलाइन या ठिकाणी करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे आपला संपूर्ण गाइडेड ड्युएटिव्ह सेल्फ पूर्ण झालेला आहे. आणि त्यामध्ये एंड एक्झामी नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर बघा प्रोसेस फॉलो म्हणजे एक मिनिटाचा टायमिंग आपल्याला सोडवायचा आहे. आणि नंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहेत, सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा दोन क्वेश्चन्स आहेत. तर पहिला क्वेश्चन्स लावा इथून. तर पहिला क्वेश्चन पहा. मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकाचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो. म्हणून टेम्पलेटमध्ये दिलेला गुडविल ऑर्गनायझेशन निवडलेला मजकूर ठळक करा म्हणत आहे. तर ठळक करण्यासाठी ते बोल्ड बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. पुढचा क्वेश्चन. कोणतीही प्रतिमा घालण्यासाठी तुम्ही इन्सर्ट यावरील इमेजेस ग्रुप वापरू शकता म्हणत आहे. तर इन्सर्ट यामध्ये जा आणि पिक्चरवर जायचं आहे. आणि त्यातून आपल्याला कोणताही पिक्चर घ्यायचा आहे तर कोणताही पिक्चर घ्या करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन झालेले आहे. येस आय एमवर क्लिक करा आणि याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला बघा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. शेवटचं स्टार्ट करा. तर बघा पहिला क्वेश्चन. डेटाबेस हा संबंधित माहितीचा एक संघटित संग्रह आहे म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बरोबर आहे. हार्ड डिस्क डॅश वगळता खाली सर्व वापरून फाईल संग्रहित आणि व्यवस्थित करतात म्हणत आहे. तर त्याचं उत्तर पत आहे. हार्ड डिस्कची साठवण क्षमता सुधारण्याचा एक मार्ग म्हणजेच कोणता मार्ग आहे बघा. तर फाईल कॉम्प्रेशन वापरा हे हवाला आहे. यूएसबी ड्राईव्हला मॅग्नेट ड्राईव्ह म्हणून देखील ओळखले जाते म्हणत आहे. तर चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 44 पूर्ण झालेलं आहे.